ओम नम शिवाय महाशिवरात्री म्हणजे सर्व शिवभक्तांना शिवशंभोचा आशीर्वाद घेण्याचा मिळवण्याचा सर्वात महत्त्वाचा दिवस असतो असं मानलं जातं की सृष्टीच्या प्रारंभाच्या वेळी महाशिवरात्रीच्या दिवशी मध्यरात्रीला ब्रह्मापासून रुद्राच्या रूपात शिवशंभोचे अवतरण झाले होते देवादिदेव महादेव जेवढ्या लवकर प्रसन्न होतात तेवढ्याच लवकर त्यांना क्रोध पण येतो त्यामुळे जेव्हा आपण शिवरात्रीच्या वेळी पूजा किंवा अभिषेक करत असू त्यावेळी काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवणं गरजेचं आहे नमस्कार मित्रांनो मराठी विचार या यूट्यूब चॅनलवर तेच आपण आज पाहणार आहोत यामध्ये काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहेत ज्या महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला पूजा करताना टाळायच्या आहेत असे मानलं जातं की जो प्रसाद आपण शिवलिंगावर वाहतो किंवा दुसरे कोणी वाहिलेला असतो तो, तो शिवलिंगावरील प्रसाद आपण ग्रहण नाही करायचा असं केल्याने धनहानी होतेच तसेच आजारपण मागे लागते मग प्रसाद घ्यायचा कोणता हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर वरती शिवलिंगावर ठेवलेला म्हणजेच माथ्यावर ठेवलेला प्रसाद न घेता जो खाली ठेवलेला आहे किंवा शिवलिंगावरून खाली आलेला आहे तो प्रसाद आपण घेऊ शकतो जसे आपण पंचामृत चरणामृत शिवलिंगावरून आलेले घेतो त्याप्रमाणे शिवलिंगाच्या चरणाच्या बाजूस ठेवलेला प्रसाद आपण घ्यायचा आहे शिवरात्रीला आपण शिवपिंडीवर बेलपत्र वाहत असतो ते बेलाचं पान वाहत असताना ते फाटलेले तुटलेले असू नये याकडं लक्ष देणं गरजेचं आहे अति जास्त पाने वाहून त्यात जर एखादे जरी पान खराब असेल तर त्याचा काही उपयोग होत नाही या यामुळे एकच बेलपत्र वाहा शक्यतो ज्या पानाला तीन पाने असतील असं बेलपत्र चांगलं असणार आहे शिवपिंडीवर पांढऱ्या रंगाचे फूल अर्पण करावे कारण शिवशंकरांना पांढऱ्या रंगाची फुले आवडतात जेव्हा आपण शिवपूजा करतो त्यावेळी शिवपिंडीचा अभिषेक करत असतो शिवपिंडीचा अभिषेक करतेवेळी पिंडीवर दही दूध तूप मध चंदन आणि पाणी हे मनवावे व्हावे तसेच तुम्ही पंचामृत बनवून देखील अर्पण करू शकता पंचामृतामध्ये किंवा बेलपत्र वाहताना चुकूनही त्या तुळशीचे पान घेऊ नये जेव्हा आपण पिंडीवर तांदूळ मोठ वाहत असतो त्यावेळी एक लक्ष ठेवायचं आहे की चुकूनही तुटलेले तांदूळ नसावे ज्यामुळे तांदूळ मोठ घेताना आधीच निवडून पूर्ण तांदूळ घेतलं पाहिजे अर्धवट तुटलेलं तांदूळ जर घेतले तर आपली पूजा देखील अपूर्णच होते त्यामुळे तांदूळ नेहमी पूर्णच घ्यावे शिवरात्रीचे जे व्रत असते ते दुसऱ्या दिवसापर्यंत असते त्यामुळे जेव्हा आपण हा उपवास पकडतो त्यावेळी तो दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो शिवपिंडीवर चुकूनही केतकीचं फूल तुळशीपत्र किंवा चाफ्याचं फूल शिवरात्रीच्या दिवशी ठेवू नये शिवरात्रीच्या दिवशी चुकूनही काळे वस्त्र घालायचे नाही जेव्हा आपण व्रत करतो त्यावेळी सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून शुद्ध वस्त्र धारण करून पूजा केली पाहिजे अभिषेक केला पाहिजे आणि दिवसभर कोणतेही काम करता मनात मनात करत असताना मनातल्या मनात शिवजप आपण करत राहिलं पाहिजे आणि भोळ्या महादेवांचा आशीर्वाद आपल्या जीवनावर घेतला पाहिजे आता शिवजप करत असताना साधा मंत्र आपण म्हणायला पाहिजे ओम नम शिवाय ओम नम शिवाय अशा पद्धतीने तुम्हा सर्वांना महाशिवरात्री प्रचंड फलदायी राहो तुमच्या घरामध्ये समृद्धी येवो हो, सर्वजणांना आनंदी आनंद मिळो ही एक आशा मराठी विचार या मंचावर व्यक्त करतो भेटूया नवीन अशाच चांगल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद